कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा दणदणीत विजय झालेला आहे। या ठिकाणी मवी या एक संध होती आणि मवई याला कोकणातल्या मतदारांनी शिक्षक मतदारांनी आपली जागा दाखवून दिलेली आहे। त्यांच्या काळामध्ये जे शिक्षकांना आणि शिक्षण क्षेत्राकरता करायला पाहिजे होतं ते केलं नाही आणि शिक्षकांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वर म्हात्रे जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते त्यांनी सतत काम केलं, आंदोलनं केली आणि त्याचा उपयोग जो आहे तो निश्चितपणे या निवडणुकीत झाला। आणि पहिल्या फेरीत ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून आले। मी शिक्षक मतदारांचं तर अभिनंदन करीनच, पण त्याचबरोबर हा कार्यकर्त्यांचा पण विजय आहे। याच्याकरता सर्व आमच्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत हे झटत होते, शिक्षक कार्यकर्ते झटत होते आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीला ही कोकणामध्ये बसलेली उत्तम चपराक आहे। सर, कोकण शिक्षक मतदारसंघामध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा घवघवीत यश झालं आहे। पहिल्या फेरीतच 20,000 पेक्षा जास्त मतं घेऊन ते निवडून आलेले आहेत आणि माननीय शिंदेसाहेब, माननीय फडणवीस साहेब यांची जी सरकार संवेदनशील सातत्याने निर्णय घेत आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या या युतीच्या उमेदवारावर विश्वास शिक्षकांनी ठेवलेला आहे। शिक्षकांच्या याच्यामधनंच काम करत स्वतः शिक्षक आणि मुख्याध्यापक या पदावर ज्ञानेश्वरजी म्हात्रे यांनी काम केलं आहे, त्याच्यामुळे शिक्षकांनी मोठा विश्वास त्यांच्या पारड्यात मतारूपामध्ये टाकलेला आहे। माननीय रवींद्रजी चव्हाण यांच्या माध्यमाने जी व्यूहरचना या पूर्ण मतदारसंघामध्ये आखली गेली होती त्याच्यामुळे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यांमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांना भरभरून मतं ही शिक्षकांनी दिले हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येत आहे। सर, कशाप्रकारे पुढे जाऊन शिक्षकांना या गोष्टीचा फायदा होणार आहे? अनेक जी गोष्टी आहेत त्या शिक्षकांच्या प्रगतीमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आपण बघितलं तर आझाद मैदानावर आंदोलन करायचं असेल तर शिक्षकांच्या प्रश्नांसाठी आंदोलनही केलं आहे। शिक्षण अधिकारीच्या कार्यालयावर जाऊन ठिया मांडायचा असेल तर त्यांनी शिक्षण अधिकारीच्या कार्यालयावरही ठिया मांडलेला आहे। त्याचबरोबर मंत्रालयीन स्तरावरती पाठपुरावा करून प्रश्न सोडवण्याचं कामही त्यांनी सातत्याने केलेलं आहे। त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय हे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडनं निश्चितच भेटेल आणि या पाचही जो आत्ता विधान परिषदेच्या मतदारसंघामधल्या आता निवडणुका आहेत त्याच्यामधल्या चारमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे युतीचे उमेदवार निवडून येतील। एक हा सत्यजित तांबे यांच्या माध्यमाने यश येईल असा आम्हाला विश्वास आहे। नक्कीच योग्य उमेदवारांना संधी दिली जाईल। आता आपले जे म्हात्रे आहेत हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे संस्थापक होते आणि अध्यक्ष होते, परंतु राजकीय परिस्थिती पाहता त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत येऊन उमेदवारी भाजपाची घेतली आणि भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना अशा पद्धतीने त्यांची उमेदवारी इतकी परफेक्ट झाली की 21,000 मतदान रेकॉर्ड ब्रेक आहे। आज तागाची कुठली निवडणूक, आत्ता देखील महाराष्ट्रात निवडणुका चालू आहेत, त्यातली कुठलीच निवडणूक एवढ्या रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार नाही आहे। पहिल्या फेरीत त्या आलेत, दुसरी आणि तिसरी फेरी मोजल्यानंतर मला तर दिसतंय की ते 25,000 पुढे जातील। 36-35,000 मतदानात 25-27,000 मतं घेणं हा म्हणजे एकतर्फी कौल दिलेला आहे शिक्षकांनी आणि आज पुढे राहील असं माझं ठाम मत आहे। शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केली आहे, अधोरेखित केली आहे की आपल्या विश्वासाची आणि प्रथम पसंतीची भाजपा शिवसेना युती हे या निवडणुकीने दाखवून दिलं आहे। 21,000 अधिक मतदान हे भाजपाच्या म्हात्रेजींना मिळालं आहे आणि 9-9,500 मतदान हे शेकापच्या उमेदवारांना मिळालेलं आहे आणि त्यामुळे एवढा मोठा फरक याच्यामध्ये शिक्षक परिषद, शिक्षक सेना, भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची एकत्रित ताकद याचा परिणाम हा दिसतो आहे। आणि मला असं वाटतं की ठाणे कोकण विभागात ही पुढील निवडणुकांची नांदी आहे। ठाणे कोकण विभागात ज्या पद्धतीचं मतांचं एकत्रीकरण, ध्रुवीकरण झालं आहे हे यावरून सिद्ध दिसतं आहे आणि अशाच पद्धतीचे निकाल यापुढे लागतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे।